ऊस तोडणी कामगार। महाराष्ट्रातील असा एक वर्ग ज्याच्या नशिबी वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या फक्त आणि फक्त काबाड कष्टच लिहिलेले आहेत। आम्ही पाठ 3 उठतात, कोपियन 4:30-5 निघत होत, इथं येऊस तर काकडून जात होत आम्ही। पोटा पाण्यासाठी इथं यावं लागत, पिकत नाही काही शेती। आमचं गाव बीड गेवराई तालुका। ज्यांच्या मुलांची स्वप्न तर असतात खूप मोठं साहेब व्हायचं, पण नशिबी फक्त कोयताच येतो आणि पाचट। ज्यावेळी आपण सर्व मस्त झोपलेला असतो त्यावेळी हा वर्ग पहाटे पहाटे उठून कामाला झुंपलेला असतो। पहाटे रक्त गोठवणारी थंड्यासुद्यात किंवा उन्हाळ्याचा तीव्र उकाडा यांना काम करावंच लागतं। स्वतःसाठी, स्वतःच्या पोटासाठी, कुटुंबासाठी आणि हो मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी। पण मुलांना सुद्धा हाती कोयताच मिळतो, त्यामुळे पाऊस पण नसतो, त्यामुळे आम्ही इकडे पुढे भर देतो। हा म्हणजे रात्री पहाटे 1:30 उठावं लागतं, गाड्या खाली करावं लागतात, मग खाली केल्यानंतर परत बाया माणसं आमचे 4 उठतात, भाकरी करतात, गारा म्हणत नाही, गारा म्हणत नाही, तरी आम्हाला वाढ भाव द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। नाही की थंडी नाही, शरीरच मूळ एकदम स्ट्रॉंग बनलेलं असतं। अशा या लोकांसाठी आपण काय करू शकतो का जरा विचार करा। आपल्या परीने आपण यांना मदत केली तर